श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। श्री राम। भक्तजनहो, आपण पाहिले की श्री महाराजांनी भैया साहेबांची इच्छा कशी पूर्ण केली। या सुमारास तुकोजीराव होळकर इंदूरचे अधिपती होते। तुकोजीराव हा मोठा स्वाभिमानी, तेजस्वी आणि सात्विक राजा होता। मल्हारराव गायकवाड यांच्या बाजूने त्याने थोडेसे काम केले होते। शिवाय शिंद्यांच्या काही भांडगळींमध्ये त्याने शिंद्यांची बाजू उचलून धरली, त्यामुळे ब्रिटिश सरकार त्यांच्यावर जळफळत असे। त्याचप्रमाणे इंदूरच्या रेसिडेंटशी तो फार ताठरपणाने वागल्याने सरकारशी त्यांचा बेबनाव जास्तच वाढला। या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकार त्यांच्यावर कडक नजर ठेवून वागू लागले, याची जाणीव त्यांना पूर्णपणे होती। या भैयासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळेचे इंदूरचे दिवान रावसाहेब पळशीकर यांचे श्री महाराजांच्याकडे येणे जाणे सुरू झाले। पळशीकरांना त्यांच्या दर्शनाने व बोलण्याने फार समाधान झाले। ही गोष्ट त्यांनी आपल्या राजाच्या कानावर घातली। तुकोजीरावांची मनस्थिती फार अस्वस्थ होती, परंतु श्री महाराजांची खरी योग्यता आपणास समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही, असे तो स्पष्टपणे बोलला। त्यांची खरी योग्यता समजण्यास काय उपाय करावा याबद्दल बरीच चर्चा होऊन शेवटी त्यांनी असे ठरवले की राजाने साध्या पोशाखात पळशीकरांच्या बरोबर श्री महाराजांच्या भेटीस जावे आणि त्याला श्री महाराजांनी ओळखले तर ते खरे साधू आहेत असे समजावे। त्याप्रमाणे एके दिवशी रात्री 10 वाजून गेल्यावर राजा एकट्या पळशीकरांना घेऊन मोडकांच्या घरी आला। डोक्याला पांढराशुभ्र पंजाबी फेटा, अंगात पांढराशुभ्र सदरा व खाली पांढराशुभ्र पायजमा असा पोशाख राजाने केला होता। भैया साहेबांनी त्या दोघांना श्री महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर श्री महाराजांनी तुकोजीरावांचा हात धरला व त्याला आपल्याजवळ बसवले। पळशीकर बोलले, हे माझे एक स्नेही आहेत, यांचे सरकारात काही काम आहे, ते होण्याची कृपा व्हावी म्हणून हे आपल्या दर्शनाला आले आहेत। दिवान साहेबांचे भाषण ऐकून श्री महाराज किंचित हसले आणि राजाकडे वळून म्हणाले, सरकारातले काम व्हायला सरकारने उठून दुसरीकडे जाण्याचे कारण नसते, पण सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते, म्हणून त्यांच्या चित्ताला अस्वस्थता येते। सरकारने वैराग्याच्या विरक्त वृत्तीने वागले पाहिजे, आपले काम होईल, आपल्या अब्रूला धक्का पोचणार नाही, पण तुम्ही मनापासून नामस्मरण करा, राम तुमचे रक्षण करील, हा माझा आशीर्वाद घ्या। सुरुवातीसच श्री महाराजांनी मुद्दाम हात धरून बसवता क्षणीच राजा मनामध्ये उमजला होता, परंतु त्यांचे हे भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखले याबद्दल त्याची खात्रीच झाली आणि त्याने उठून साष्टांग नमस्कार घातला। आपण कोण व असे का आलो हे त्याने श्री महाराजांना सांगितले व त्यानंतर 2 तास त्यांचे गुप्त संभाषण होऊन मोठ्या प्रसन्न अंतकरणाने राजा घरी परतला। तुकोजीराव नामस्मरण करू लागला व 2-4 वेळा श्री महाराजांच्या दर्शनास आला। ज्यांच्या घरी ते असत त्यांच्या घरी राजाला जावे लागे आणि घराच्या मालकाला त्यांचे बर्दास्त ठेवता ठेवता नाकी नऊ येत म्हणून राजवाड्यातच येण्याची त्याने श्री महाराजांना विनंती केली। शिवाय राजकारणाच्या गुप्त गोष्टी राजवाड्यामध्ये एकीकडे जितक्या मनमोकळेपणाने व स्वस्तपणे बोलता येतात तितक्या लोकांच्या घरी बोलता येत नव्हत्या, हे देखील त्याचे म्हणणे योग्यच होते। श्री महाराजांनी ते कबूल केले, पण ते इतकेच बोलले, तुम्हाला पाहिजे तेव्हा मी येणार नाही, मला पाहिजे तेव्हा मी वाड्यात येईन आणि मला योग्य वाटेल तेव्हा मी निघून जाईन। श्री महाराजांचा परिचय बराच वाढल्यावर एकदा राजाचे मनात आले की श्री महाराजांची फार गरिबी आहे, आपण त्यांना काही दान द्यावे, असा विचार करून त्याने 3 गावांची इनाम सनद तयार केली आणि श्री महाराजांना बोलावणे पाठविले। बोलावणे आले की आत्ता येतो असे म्हणून श्री महाराज लोकांशी बोलण्यात गुंतून जायचे। अशा रीतीने 10-15 बोलावणे येऊन गेली व 2 दिवस गेले तेव्हा तिसऱ्या दिवशी राजांचा निरोप आला की आपले दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि बोलावण्यास आलेल्या मनुष्याला कसंही करून त्यांना वाड्यामध्ये आणण्यास बजावले। आपल्याला भेटल्याशिवाय राजा अन्न घेणार नाही हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी राजवाड्यात जाण्याची तयारी केली। ते आल्यावर राजा त्यांना सामोरा गेला व साष्टांग नमस्कार करून त्याने गादीवर बसविले। नंतर त्याने सनदेचा कागद मोठ्या आदराने पायावर ठेवून पुन्हा नमस्कार केला। हे काय आहे असे म्हणून श्री महाराजांनी तो कागद आपल्या हातात घेतला, थोडासा वाचून पाहिला आणि दर दिवशी फाडून टाकला व त्याला म्हणाले, असला माझा मिंदा परमार्थ नाही, मला देणारा राम समर्थ आहे। तुकोजीराव तेजस्वी खरा, पण
आपण होऊन लक्ष्मी पायाशी लोटांगण घालीत असता तिला पायाने दूर ढकलण्यामध्ये दिसणारे श्री महाराजांच्या अंगचे निस्पृहपणाचे तेज पाहून तो व इतर सर्व लोक चकित होऊन गेले. या प्रसंगानंतर काही दिवस गेल्यावर राजाची व इंदूरच्या इंग्रज रेसिडेंटाची काही बाचाबाची झाली. त्यामुळे राजा फार अस्वस्थ झाला. आपले दुःख त्यांच्या कानावर घालून महाराजांचे चार शब्द ऐकावे म्हणजे आपल्या मनाला शांतता येईल असे वाटून दुपारी 2 वाजता त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले. नुकतेच जेवण आटोपून श्री महाराज विश्रांती घेण्यासाठी खोलीकडे निघाले. इतक्यात राजाचा मनुष्य आला व त्याने निरोप सांगितला. तो ऐकून ते तसेच उघड्या अंगाने निघाले. वाड्यात आल्यावर आपण एकटेच वर गेले व राजाच्या खोलीमध्ये शिरले. त्यावेळी राजा रस्त्याकडच्या खिडकीसमोर उभा राहून एकाग्र मनाने काही तरी पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. श्री महाराज हळूच त्यांच्याजवळ गेले व म्हणाले, राजा तू काय पाहत आहेस? तुला कसले वाईट वाटत आहे? हे ऐकताच तो एकदम त्यांच्याकडे वळला. त्याने त्यांच्या गळ्याला मिठी मारली व म्हणाला, महाराज काय सांगू आपल्याला, रस्त्याकडेला झाडाखाली बसल्या तो भिकारी पहा. तो झाडाला टेकून बसला आहे. भीक मागून आणलेला भाकरीचा एक तुकडा त्याच्या हातात आहे आणि दुसरा एक तुकडा तोंडात आहे. तो भाकरीचा घास चावता चावताच त्याला गाढ झोप लागली आहे. तोंडात घास तसाच ठेवून तो कसा स्वस्त निजला आहे पहा. तो खरा भाग्यवान आणि मी उत्तम जेवतो. पलंगावर मऊमऊ गाद्या घालून त्यावर निसतो. इतके नोकर चाकर माझ्या हाताखाली दिमतीला आहेत, परंतु रात्रभर अंथरुणावर पडून मी झोपेशिवाय तळमळत असतो. त्या दिवशी त्याचे व स्त्री महाराजांचे तासभर संभाषण होऊन राजाची वृत्ती प्रसन्न झाल्यावर ते परत घरी आले. याच मुक्कामात श्री आनंद सागर व श्री ब्रह्मानंद या दोघांची श्री महाराजांची गाठ पडली. इंदूरमध्ये बरेच दिवस वास्तव्य केल्यामुळे श्री महाराजांचे नाव जिकडे तिकडे पसरले. एखाद्या राजाला शोभेल असे त्यांचे ऐश्वर तेथे असे. ते जेथे जेथे राहत तेथे तेथे भजन नामस्मरण आणि अन्नदान धडाक्याने चालू होई. अनेक प्रकारचे व अनेक प्रांतीचे लोक येऊन त्यांच्याजवळ समाधान पावत व परत जाताना नाम घेऊन जात ही त्यांची कीर्ती गोंदवल्यास पोचली. तेव्हा गीताबाईंनी दादोबा व गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना त्यांना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठवले. ते इंदूरला येऊन श्री महाराजांना भेटले. तेव्हा त्यांचा फार आदर सत्कार करून श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतले. दादोबांनी आईचा निरोप सांगितला तेव्हा श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले व आपण आता लवकर जाऊ असे त्यांनी त्यांना आश्वासन दिले. पण तेथील आनंदामध्ये दादोबाच लवकर परत जाण्याचे विसरले. तेव्हा 10-12 दिवसांनी श्री महाराज त्यांना बोलले, अरे दादोबा आपल्याला घरी परत जायचे ना, मग असे करून कसे चालेल, आपण उद्या निघायचेच. श्री महाराज उद्या इंदूर सोडणार ही बातमी पसरण्यास वेळ लागला नाही. लगेच भेटायला येणाऱ्या मंडळींची गर्दी उडाली. श्री महाराजांना जेवायलाही अवकाश राहिला नाही म्हणून आणखी एक दिवस त्यांचा मुक्काम वाढला. दुसऱ्या दिवशी जिजीबाई आली व म्हणाली, महाराज मला आपण श्री तुकामाईंकडे नेण्याचे वचन दिले आहे. आपण एकदा येथून निघाला की पुन्हा इकडे केव्हा याल याचा नेम नाही, म्हणून मी आपल्याबरोबर येणार. तिचे हे बोलणे ऐकून भैयासाहेब देखील म्हणाले, महाराज मला देखील आपल्यावर घेऊन चला, मलाही तुकामाईंचे दर्शन करून द्या. श्री महाराजांनी दोघांनाही बरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. इंदूर सोडल्यावर जवळजवळ 1 महिन्याने ते येळे गावला पोहोचले. श्री महाराजांनी आपल्या बरोबरच्या मंडळींना अशी सक्त ताकीद दिली होती की येळे गावला असेपर्यंत कोणीही त्यांना महाराज म्हणायचे नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचे नाही. श्री तुकामाईंना पाहिल्यावर श्री महाराज जिजीबाई व भैयासाहेब या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. जिजीबाईला तुकामाई बोलले, भली परीक्षा केलीस पण फसली नाही ना, त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, तुझे कल्याण होईल. भैयासाहेबांना ते म्हणाले, विकल्पनं बाळगता त्याला दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौपदरी असतानाही समाधान ही त्याची जहागीर. श्री महाराजांचे गोंदवल्यास वास्तव्य आणि लोकसंग्रह. श्री महाराजांचे गोंदवल्यास पुनरागमन. मागे सांगितल्याप्रमाणे जिजीबाई व भैयासाहेब मोडक यांना श्री तुकामांच्या पायावर घातल्यानंतर श्री महाराज त्यांच्यासह गोंदवल्यास आले. 8-15 दिवस राहून ती मंडळी इंदूरला परत गेली. यानंतर म्हणजे सुमारे सन 1890 पासून श्री महाराज गोंदवल्यास बरेच स्थिर राहू लागले. त्यांचे वय आता 45-46 आसपास होते. बाहेरच्या पुष्कळ लोकांना त्यांची माहिती झाल्याने आणि ते गोंदवल्यास जरा स्थिर राहिल्याने लोकांचे त्यांच्याकडे येणे जाणे खूप वाढले. वयाच्या 9व्या वर्षी श्री महाराज
पहिल्या प्रथम घराच्या बाहेर पडले तेव्हापासून वयाच्या 45व्या वर्षापर्यंत आपला पुष्कळ काळ त्यांनी पर्यटन करण्यामध्ये घालवला. ते बहुधा एकट्याने संचार करीत आणि एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे. भारतवर्षामधील सर्व तीर्थे त्यांनी पाहिली व अनेक वार काशीची कावड रामेश्वरास नेली. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचित असत. अशा रीतीने परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक तेथे अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज सबंध भारतभर 3 वेळा पायी हिंडले. आपल्या देशामधील प्रत्येक खेड्यांची त्यांना माहिती होती. गोंदवल्यास येऊन राहिल्यानंतर एखाद्या गावाची गोष्ट निघाली म्हणजे ते सांगत, मला ते गाव माहीत आहे, लहानपणी फिरत फिरत मी तेथे गेलो होतो. तेथे अमुक प्रकारचे मंदिर आहे, तिथली घरे अमुक प्रकारची आहेत, तेथे अमका मनुष्य असा होता वगैरे. एकदा प्रसिद्ध वेदांती बाबा गर्दे त्यांना भेटण्यास गदगला आले. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला. भाऊसाहेब केतकर त्यांची ओळख करून देऊ लागले. तेव्हा श्री महाराज बोलले, मी यांना पाहिले आहे बाबा, अमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होता. एके दिवशी दुपारी 12 वाजता तुम्ही वर्गामध्ये शिकवित होता, तेव्हा मी बाहेरून खिडकीतून तुम्हाला पाहून गेलो. इतक्या अफाट पर्यटनामध्ये अक्षरशः लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला. त्यांना आपण कोण म्हणून विचारणारेही काही लोक भेटत. मी जंगम आहे असे श्री महाराज त्यांना उत्तर देत. ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्याने रामनामाचा छंद लावला. सिद्धीसाठी साधना करणाऱ्या योग्यांना त्यांनी नामाचे महत्व पटवून भक्तीच्या मार्गाला लावले. जुन्या शास्त्रीय पद्धतीने वेदांताचा 12 न 12 वर्षे अभ्यास केल्यावर तोंडाने शिवो अहम म्हणत विषय भोगणाऱ्या कित्येक वेदांतांना व संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावले. तसेच कर्मकांड हेच जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणाऱ्या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातात माळ घेऊन रामनामाचा जप करायला लावले. श्रीमंत अधिकारी व विद्वान किती नामाला लावले याची तर गंतीच नाही. आपल्या देशामध्ये साधू पुरुष बरेच आढळतात, परंतु येथे साध्वी स्त्रिया किती आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज मुद्दाम सर्व भरतखंडभर एकदा हिंडले. फक्त 3 साध्वी स्त्रिया यांच्या पाहण्यात आल्या. त्या तिघी पूर्ण ब्रह्मज्ञानी होत्या असे ते सांगत. इतकेच नव्हे तर त्या स्त्रियांना मुले बाळे वगैरे प्रपंचाचा सर्व पसारा असून सुगृहिणी म्हणून त्या संसारामध्ये नांदत होत्या. या तिघींपैकी एक बाई मद्रासकडची, एक बंगालमधील आणि एक महाराष्ट्रीयन होती असे श्री महाराज म्हणाले. प्रवासामध्ये हजारो लोकांनी त्यांना गुरुत्व दिले, परंतु त्यापैकी पुष्कळांना श्री महाराज कोण व कुठले हे माहीत नसल्याने ते लोक गोंदवल्याला आलेच नाहीत. काशीमध्ये आणि अयोध्येमध्ये श्री महाराजांना दखन का साधू असे म्हणत. ते इंदूरमध्ये पहिल्याने प्रकट झाले खरे, पण तेथेही गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हते. ज्यावेळी दादोबा व गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली आणि नंतर ते श्री महाराजांना गोंदवलेकर महाराज असे म्हणू लागले. पुष्कळदा श्री महाराज अशी गंमत करीत की त्यांना भेटण्यासाठी येत असलेल्या मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावी गेले असताना घडलेली हकीकत बरोबरच्या मंडळींना सांगण्यास आरंभ करीत. ती सांगून संपते न संपते इतक्यात तो मनुष्य येऊन पोहोचायचा. तो आला की लगेच श्री महाराज म्हणत, बघा हे गृहस्थ त्या गावाचेच आहेत, मी आता सांगितलेली हकीकत खरी आहे की नाही हे त्यांनाच विचारा. भक्तजन हो, श्री महाराजांनी अशा प्रकारे किती जणांना संतुष्ट केले व किती जणांना राम नाम दिले हे आपण पाहिले. आता आपण पुढील भागात उद्या भेटू. तोपर्यंत श्रीराम श्रीराम श्रीराम.